हे पहा सराव संच 7.2 मधला आपला प्रश्न क्रमांक दुसरा आहे की शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या आपल्याला दिलेली आहे. एका भागाची जी त्रिज्या आहे तिला आपण म्हणू शकतो आर वन जी आहे ती आर वन त्रिज्या नेहमी आपण मोठी घेऊ शकतो. मोठी त्रिज्या घ्यायची आर वन बरोबर 14 सेंटीमीटर आणि दुसरी त्रिज्या आर टू बरोबर 6 सेंटीमीटर आणि वर्तुळाची उंची 6 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला पुढील किमती काढा. सगळ्यात पहिलं दिलेलं आहे पुढील किमतींमध्ये पहिली किंमत आपल्याला काढायला सांगितलं शंकूचे वक्र पृष्ठफळ. शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र पाय एल येतं आणि मग कंसामध्ये आर वन अधिक आर टू वगैरे येतं बरोबर. पाय एल कंसात आर वन अधिक आर टू. मग आपल्याला एल ची किंमत माहिती नाहीये तिरकस उंची. मग ती तिरकस उंची सगळ्यात आधी आपल्याला काढायला लागणार आहे. मग तिरकस उंचीचं जे सूत्र आहे ते आपण लिहू पाहिजे. तिरकस उंची एल चा वर्ग बरोबर एच वर्ग अधिक वर्गमुळात चिन्ह आहे वर्गमुळामध्ये एल बरोबर असेल डायरेक्ट एल लिहू शकतो. एल बरोबर वर्गमुळा एच वन एच चा वर्ग अधिक आर वन वजा आर टू चा वर्ग. आर वन वजा आर टू चा वर्ग ओके. बघा एल बरोबर वर्गमुळात एच चा वर्ग एच किती आहे 6 चा वर्ग अधिक आर वन वजा आर टू चा वर्ग. आर वन किती 14 आणि आर टू किती 6 14 वजा 6 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 6 चा वर्ग 36 लिहून टाकू आणि 14 वजा 6 14 गेले 8 चा वर्ग ओके बरोबर वर्गमुळात 36 अधिक 8 चा वर्ग 64 ओके. 36 आणि 64 एल बरोबर किती वर्गमुळात 36 आणि 64 होतात 100. 100 चं वर्गमूळ किती 10 बरोबर. म्हणून एल बरोबर 100 चं वर्गमूळ आलं 10. एल ची किंमत आपल्याकडे 100 आहे. आता आपण काय करू या शंकू छेदाचे वक्र पृष्ठफळ जे आहे ते आपण काढण्याचा प्रयत्न करू. वक्र पृष्ठफळ शंकू छेदाचे वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ बरोबर पाय एल कंसात आर वन अधिक आर टू. आर वन अधिक आर टू पायची किंमत त्यांनी किती सांगितलं 3.14 घ्या म्हटलं. म्हणून पायच्या जागेवर 3.14 गुणिले एल. एल किती आहे 10 कंसात आर वन अधिक आर टू. आता आर वन अधिक आर टू किती आर वन 14 आणि आर टू 6 14 अधिक 6 बरोबर 3.14 × 10 = 31.4 कारण एक पॉइंट पुढे सरकला. गुणिले 14 आणि 6 किती झाले 20. 14 आणि 6 20 झाले. आता 20 × किती करा 3.14 बघा 31.4 × 20 केलं. पहिला 0 दिला 4 × 8 2 × 2 = 2 × 3 = 6 6280 आलं. इथं 4 नंतर पॉइंट आहे घसोड म्हणून इथं पण 628.0 म्हणजे 628 सेंटीमीटरचा वर्ग किंवा 64 सेंटीमीटर हे झालं वक्र पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळानंतर आपल्याला काय काढायचं आहे एकूण पृष्ठफळ काढायचं बरोबर. दुसरा जो प्रश्न आहे आपल्याकडे वक्र पृष्ठफळानंतरचा ते सांगितलं की एकूण पृष्ठफळ काढा. एकूण पृष्ठफळ आता एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय. एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहिताना आपल्याला काय करणार वक्र पृष्ठफळ पहिलं अधिक बरोबर. एकूण पृष्ठफळ म्हणजे पाय एल कंसात आर वन अधिक आर टू अधिक पाय आर वन चा वर्ग अधिक पाय आर टू चा वर्ग. पाय आर वन चा वर्ग अधिक पाय आर टू चा वर्ग. आता पाय आर एल कंसात आर वन अधिक आर टू पाय आर सॉरी पाय एल कंसात आर वन अधिक आर टू हे कोणाचं सूत्र आहे वक्र पृष्ठफळाचं. आणि वक्र पृष्ठफळ 628 आले त्याच्यामुळे इथे आपण 628 डायरेक्ट लिहू टेन्शन नाही. अधिक पाय गुणिले आर वन चा वर्ग. पायची किंमत किती 3 इथं पाय कॉमनच काढू आपण काय हरकत नाही. आणि आर वन चा वर्ग अधिक आर टू चा वर्ग आतमध्ये आपण लिहू ठीक आहे. आता 628 अधिक पायची किंमत 3.14 कंसात आर वन चा वर्ग. आर वन किती आहे 14 आहे 14 चा वर्ग अधिक आर टू किती आहे 6 आहे 6 चा वर्ग बरोबर. 628 अधिक 3.14 × 14 चा वर्ग 196
आणि 6 चा वर्ग 36 बरोबर 628 अधिक 3.14 गुणिले 196 अधिक 36 6 आणि 6 12 2 4 1 10 3 232 3.14 × 232 आता 628 अधिक 3.14 × 232 करू बरं का 3.14 × 232 2 4 8 2 2 2 1 आणि 2 3 6 ओके पहिला 0 3 4 12 2 8 1 3 आणि 3 1 3 आणि 1 4 आणि 3 3 9 1 2 0 दिले 2 4 8 2 1 2 3 6 टोटल किती आले 8 2 आणि 2 4 6 4 10 8 18 8 4 1 9 10 11 12 2 8 1 इथं आला 7 72 848 आता किती घरं सोडून पॉईंट आहे 1 2 म्हणून 1 2 घरं सोडून पॉईंट 728.48 728.48 अधिक 628 आता काय करू 48 जसेच्या तसे आता यांची बेरीज करू 8 आणि 8 16 6 1 2 आणि 2 4 4 आणि 1 5 7 आणि 6 13 1356.48 सेंटीमीटर चा वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर हे झालं एकूण पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ आलं 628 सेंटीमीटर चा वर्ग यानंतर तिसरं सुद्धा विचारलंय की घनफळ काढा जागा नाहीये घनफळ आपण थोड्या वेळाने काढू